पण अनेक जण असं म्हणतात की जेव्हापासून सदाभाऊ भाजपशी भाजपच्या सोबत गेलेले आहेत तेव्हापासून सदाभाऊ शांत झालेले आहेत. त्यांना सत्तेची मेवा चाखला मिळाल्यापासून सदाभाऊंना आंदोलनकांचा किंवा आंदोलनाचा विसर पडलेला आहे. काय आहे की मी राज्याचा राज्यमंत्री झालो आणि संपूर्ण महाराष्ट्र फिरून काढला. शेतकऱ्याच्या बांधावरती गेलो. ज्या ज्यावेळी आसमानी संकट सुलतानी संकट शेतकऱ्याच्या समोर उभा राहिलं त्यावेळी मी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलो. एक आठवण तुम्हाला सांगेल की माझ्याकडे पणन खातं होतं आणि नाशिकला स्टॉक केलेल्या कांद्यावरती धाडी घालण्याचं काम सुरू झालं मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचा परिणाम असा झाला की कांद्याचा भाव कोसळला. म्हणजे 20-25 रुपये किलोचा कांदा 7-8 रुपये किलोवरती आला. लगेच दुसऱ्या दिवशी मी नाशिकला गेलो, बैठक घेतली, मार्केट कमिटीमध्ये गेलो, शेतकरी जमले आणि मी तिथं शेतकऱ्यांना संबोधन करताना सांगितलं की राज्य सरकार या राज्याचा प्रधानमंत्री बनवून सांगत आहे की कोणी तुमच्या साठ्यावर दरोडा घालायला किंवा छापा घालायला येणार नाही. कोण जर आलं छापा घालायला तर आपल्या घरात चोर शिरलाय असं समजून त्याला दांडक्यानं फोडून काढा. असं तुम्ही मंत्री असताना आणि कलेक्टरनी मला म्हटले अहोवरनं आलंय. मग आता कुठून आलंय तर ते म्हणले दिल्लीवरनं आलंय. आता हे मुंबईवरनं आलंय म्हणजे थांबवायचं विषय सोडून द्या. कारण राज्यमंत्री म्हणजे बारकं शिपूट असते ते त्यांना वारवी लागत नाही आणि जागा बी स्वच्छ होत नाही. क्वचितच राज्यमंत्र्याला अधिकार फार मिळतात, फार कमी राज्यमंत्री. आम्ही तसंच होतो. अच्छा, तारांकित प्रश्नाला उत्तर देणं आणि कॅबिनेट मंत्री हुसके पाटी खेळायला गेले की आपण जाऊन तो पण तोंडी जायचं तोंडी जाऊन उभा राहणं. ओके, पण जेव्हा आता गेले काही दिवस तुम्ही भाजप सोबत आहात आणि तुम्ही रमलेले दिसताय तर खरोखरी तुम्ही भाजप सोबत रमलेले आहात. तुम्ही जर बघितलं आघाडी सरकारच्या काळामध्ये सुद्धा आंदोलनं सगळ्यात जास्त आम्ही केलेली होती. बर, आम्ही भाजप बरोबर होतो. त्यांचा त्यांचा राजकीय अजेंडा चाललेला आहे. आम्ही आमची संघटना आमचा अजेंडा हा शेतकरी ग्रामीण भागातली जनता त्यांच्या समस्या हा घेऊन आम्ही पुढे निघालो. बरं, मी आज आंदोलनाला नाव देताना म्हटलं की आमचं हे आंदोलन इंडिया विरुद्ध भारत आहे. कारण आमचा संघर्ष हा इंडियाच्या विरोधात आहे आणि तो भारतातल्या जनतेचा आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा शरद जोशी म्हणायचे स्वातंत्र्य इंडियाला मिळालं भारताला मिळालं नाही. ओके, पण तुम्ही एकच मिनिट त्याच्यावर थोडं थांबवतो. पण हीच फ्रेज तुम्ही 30 वर्ष वापरतात, हाच वाक्प्रचार तुम्ही 30 वर्ष वापरतात, इंडिया विरुद्ध भारत. बरोबर नाही दादा, असं आहे की कष्ट करणारा जो वर्ग आहे तो शेतीवर राबणारा शेतकरी शेतमजूर हा गावात आहे. ओके, आणि त्याचा खळं लुटणारा जो वर्ग आहे राहणारा तो शहरामध्ये आहे. त्याचा अर्थ माझा शहरातल्या मध्यमवर्गीय किंवा झोपडपट्टी इथल्या माणसावरती आक्षेप नाहीये. कारण अनेक राजकीय नेते मंडळी घ्या, वरिष्ठ अधिकारी घ्या, ते स्थिर सावर झाले की ते मुक्काम कुठं ठोकतात, इंडियात ठोकतात. असा एक अधिकारी मला दाखवा की आय एस अधिकारी महाराष्ट्राचा की तो आलाय आणि गावात शेती घेतली आणि शेती करून शेतीवर प्रबोधन करायला लागलेला आहे, जनतेला हक्क मिळवून द्यायला लागलेला आहे असं दिसणार नाही. असा एखादा जर आय एस अधिकारी असता तर तो शरद जोशी झाला असता. ओके, शरद जोशींनी स्वतः आंबेडकरला गेले, शेती घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं की हा धंदा आजबट्ट्याचा आहे. त्यांना शेतीचं अर्थशास्त्र समजलं. आज या सगळ्या बाबूंना शेतीचं अर्थशास्त्र समजलंय का? समजलंय. पण तेही खळं लुटण्यामध्ये सामील आहेत आणि कुणाला तरी लुटल्याशिवाय कुणाचा तरी किसा गरम होऊ शकत नाही. आणि म्हणून आमची जी लढाई आहे तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की ही आमची नाही आहे. ही अगदी लढाई महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पासून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीशी रयत का उभा राहिली? तर त्यावेळी रयतेचं खळं लुटलं जात होत आणि म्हणूनच त्यांच्या आई साहेबांनी हातामध्ये सोन्याचा नांगर घेतला. म्हणूनच एक वाक्य प्रचार झालेला आहे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागल तर याद राखायचं. बरोबर, म्हणजे त्या काळामध्ये काय असं सूतगिरण्या, साखर कारखाने, दूध सण, डाबरी रस्ता करायचा आहे, पुलं बांधायचे, तर धरणं बांधायचं हे नव्हतं ना. त्या काळामध्ये उपजीविकेचं साधन हे शेती होतं आणि सगळे उद्योग शेतीच्या भोवतानं फिरत होती. आज ही परिस्थिती ग्रामीण भागाची तशीच आहे, तशीच आहे.